जळगाव दामोद येथील क्रांतिस्थल भीमनगर येथे महामानव भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांना मानवंदना देऊन आदरांजली अर्पित करण्यात आली. प्रथम बाबासाहेबांच्या पुतळ्याला दीप प्रज्वलित करण्यात येऊन पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर त्रिशरण पंचशील वंदना घेण्यात आली. मानवंदना व आदरांजली म्हणून 2 मिनिट स्तब्ध राहून मौन पाळण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित वासुदेव दंडे, बगाडे सर, डॉक्टर नंदू तायडे, डॉक्टर बडेरे, कैलास बापू देशमुख, प्रसाद देशमुख, नरेंद्र देशमुख, गोपाल भट, मिलिंद जोशी, निलेश कस्तुरे, श्रीकृष्ण इंगळे सर, अनिल रणित सर, हरीश शर्मा, सुनील ठाकूर, प्रल्हाद आंधळे, रमेश भाऊ ताडे, तुकाराम काडपांडे, संजय भाऊ पारवे, संजय भुजबळ, चंदूभाऊ शिंदे, राजेश भाऊ लहासे, वैभव गुले, कॉटन मार्केटतर्फे श्री पुदाके साहेब, मुडे साहेब, राहुल पाटील, घाटे, हिस्सल हे होते. भीम आर्मी कार्यकर्ता प्रवीण तायडे, सय्यद जावेद व भीमनगर येथील साहेबराव तायडे, पूर्णाजी तायडे, गणेश तायडे, सागर जानराव तायडे, प्रकाश तायडे, गौरव तायडे, स्नेहल तायडे, राहुल भाऊ तायडे, राहुल जाधव, विजय तायडे, नितीन सातव, निमकरडे, पांडुरंग भोपळे, बळीराम दंडे, श्यामराव दुधाडे उपस्थित राहून यांनी अभिवादन केले. जीवन आहे नश्वर, जगणं ऐश्वर आहे, ओसाठी जरी जन्मलो तरी सुगंध ठेवून जाणार आहे. अशा क्रांती सूर्याच्या कार्याचा सुगंध जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत दरवळत राहील. आज 6 डिसेंबर महानायक परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस. आपण सर्व इथं त्यांना मानवंदना आदरांजली देण्यासाठी आलेले आहोत. आणि बाबासाहेब आंबेडकर एक दिव्यपुरुष, जे दिग्विजय नेता होते, त्या महापुरुषाचा आज आजच्या रोजी महानिर्वाण झालेला आहे, महापरिनिर्वाण झालेला आहे. म्हणून मी आपण सर्वांना एक उद्दिष्ट सांगू इच्छितो की ज्या महापुरुषांनी या भारताला कुठल्याही प्रकारची देणगी न घेता, कुठल्याही प्रकारचा पैसा न घेता या भारताचं संविधान दिलं, आज रोजी एक आनंद होतो की या भारतातील अल्पसंख्याक मुस्लिम, मराठा, सर्वच बहुजन समाजातील थरातील सर्व समाजातील लोकांनी आणि त्याचप्रमाणे ब्राह्मणसुद्धा गर्वाने अभिमानाने जे भी म्हणतात आणि ज्याला जे भीमचा अर्थ समजला नाही ते एक वेळा समजून घ्या. जे भीम म्हणजे तुमचं स्वातंत्र्य, जय भीम तुमचा स्वाभिमान, जय भीम तुमचं स्वावलंबन आणि जय भीम म्हणजे या भारत देशातील समता, बंधुता, न्याय आणि स्वातंत्र्य. हा खरा अर्थ बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. या वर्णमय व्यक्तीने जो काही भाग पाडला असेल त्याला तिलांजली देऊन आपण जय भीमचा अर्थ समजून त्याच्याबद्दल अभिमानाने जय भीम म्हणावं असं मला वाटते. कारण बाबासाहेब आंबेडकर एक व्यक्ती नसून ते एक दिग्विजय नेता होते. एखाद्या वेळेस कुठल्याही प्रकारचा बाहेर गावावरून एखादा व्यक्ती आला आणि त्यांनी जर म्हटलं की बा आम्हाला रस्ता माहीत नाही, ज्यावेळेस आपण कुठला रस्ता त्यांना सांगतो की भाऊ या दिशेने जा, त्यावेळेस तो म्हणतो धन्यवाद, थँक्यू. पण बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशातील प्रत्येक माणूस जातीला जो समतेचा मार्ग दाखवला, जो स्वातंत्र्याचा मार्ग दाखवला, त्यांनी समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि शांतीचा मार्ग दाखवला, तर त्या माणसाने किती प्रकारे तुमच्यावर उपकार केलेले आहेत हे तुम्ही आठवा. आणि बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपण सर्वांनी आत्मसात करावे. कारण संपूर्ण देश बाबासाहेब आंबेडकरांना, त्यांच्या विचारांना फॉलो करते. मग आपण का नाही करावं? आंबेडकर हे भारतातील सर्वात मोठे विद्वान. MC न्यूज करिता सारंग जाधव.